तर कसा, तर मला चिंता नाही आहे. चिंता माझी नाही आहे, शिवसेनेची तर बिलकुल नाही आहे. हां, थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे. ह्याचं कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी द्वेष्टे, मराठी माणसाची एकजूट तुटावी, फुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी, आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखांनी हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदुत्वाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी, मोडावी, असा हा प्रयत्न केला जातोय, ती मला एक चिंता आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतोय, कोण कुठे, हा इकडनं पालापाचोळा तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय, ही जी गळणं गरजेची होती ती पानं ही उडतात. मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की ज्यावेळेला मी वर्षामध्ये राहत होतो त्या वर्षामध्ये दोन झाडं ही आपल्या घराला लागूनच आहेत, एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेले दोन एक वर्ष बघतोय, ज्याला आपण पतझड म्हणतो, ती पानं पूर्ण गळून पडतात. पानगळ म्हणतो, ती पानं पूर्ण गळून पडतात, अशा काड्या राहतात. आपल्याला वाटतं या झाडाला काय झालं, पण 2 ते 3 दिवसात पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात. आणि मी बघितले 8 दिवसामध्ये 10 दिवसात ते बदामाचं झाडसुद्धा हिरवंगार झालं, गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून जी सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत, ती झडतायत पानं, ती सडलेली पानं आहेत. म्हणजे आता पानं झडून पडतायत, आता सडलेली पानं झडतायत. ज्यांना त्या झाडाकडनं सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला, सगळं मिळालं, म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता, ती पानं सगळं झाडाकडनं घेऊन ती गळून पडतायत. आणि हे बघा कसं उघडं बोडकं झाले झाड, असे ते दाखवायचा प्रयत्न करतायत. पण दुसऱ्या दिवशी आपला माळीबुवा येतो, ती झाड सगळी पुन्हा ती पानगळ केऱ्याच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो. आता ती प्रक्रिया सुरू आहे केऱ्याच्या टोपलीत झडलेली सडलेली पानं टाकण्याचा, आता सुरू झाले, आता नवीन कोंब फुटायला लागलेले आहेत. आणि शिवसेना आणि तरुण युवा हे नातं हे शिवसेनेच्या जन्मापासूनचं आहे. नक्कीच, कारण वयाच्या